शिरूर लोकसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न हे गेल्या 5 वर्षात आपण मार्गी लावत आणलेले आहेत. पुणे नाशिक हायवे असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल, पुणे नगर हायवे असेल, याच्यावर तब्बल 19,500 कोटी रुपयांचा निधी हा एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आला आहे, ज्याची निविदा प्रक्रिया असू. त्यामुळे हे प्रकल्प प्राधान्यानं मार्गी लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोलापूर रोडवर जी वाहतूक कोंडी होती, यामध्ये रविदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा DPR हा नॅशनल हायवेला आपण सादर केलेला आहे, त्याच्या मंजुरीची आपण प्रतीक्षा करतो. त्याचबरोबरीने इंद्रायणी मेडिसिटीसारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा हा एक प्रकल्प आहे, म्हणजे 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन वन कॅम्पस. त्याच्या पेरिफेरीमध्ये ग्रामीण भागामध्ये 200 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस, पॅरामेडिकल कॉलेजेस असा एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट, हा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा प्रकल्प हा आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणतो. आदिवासी भागामधल्या तरुणांच्या दृष्टीनं, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारख्या प्रकल्पाचा पूर्ण DPR करून आपण आयुष मंत्रालयाला तो सादर केलेला आहे. त्यामुळे हे प्रकल्प आता दृष्टिक्षेपात आहे. पुणे नाशिक रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आता अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आलेला आहे. आणि हे सगळं होत असताना गेल्या काही वर्षात, गेल्या काही महिन्यांमध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली ती पाहता, स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी मला जातानाही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाने हे अनुभवलं की 15 वर्ष एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर 15 वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता, परंतु अवघ्या 5 वर्षात हे एवढे प्रोजेक्ट्स हे आता अगदी मार्गी लागलेले. त्यामुळे हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं वेळ देणं गरजेचं आहे. आणि मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही, त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला हा नक्कीच पुढच्या 5 वर्षांसाठी का होईना पण ब्रेक हा द्यावा लागणार. मला माहिती आहे अनेक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते, परंतु ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा विश्वास माझ्यावर दाखवण्याचं ठरवलेलं दिसतं आहे, त्या दृष्टीनं या बाबत निर्णय हा घ्यावा लागेल. आणि 5 वर्षांसाठी का होईना, परंतु मालिका विश्वातल्या अभिनयातून मला ब्रेक घ्यावा लागेल. Thank you.